गांधींच्या घरी आज सकाळपासून दर्शन झिरोचा पथक पोहोचलेलं आहे. खरं पाहिलं तर याच्या आधी अनेक वेळेला 5-6 वेळेला त्यांची चौकशी झालेली आहे आणि आज सकाळपासून एंटी करप्शन विभागचा पथक त्यांच्या घरी सर्च करत आहे. सगळं ह्या गव्हर्नमेंट यंत्रणा आहेत आणि गव्हर्नमेंट यंत्रणा काम करत आहे, परंतु एक लक्षात येतं आहे म्हणजे सगळ्या देशात राज्यात या गव्हर्नमेंट यंत्रणा नेमक्या त्यांच्या स्वायत्तामध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये नक्की काम चालू आहे का असा आता लोकांना प्रश्न पडायला लागला आहे. कारण ज्यांच्यावरती मोठे मोठे आरोप होतात, ज्यांच्यावरती ते उपमुख्यमंत्री होतात, ते मंत्री महोदय होतात आणि मग जो इतका आवाज उठून बाजार उठवलेला असतो तो नेमका बसतो कसा, याचा प्रश्न आजही नागरिकांना पडलेला आहे. त्यामुळे एक आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला संविधानाला जर आम्ही मानतो तर ह्या यंत्रणेला सहकार्य करणं नक्की आहे, पण यंत्रणांच्या माध्यमातून ज्याला प्रेशर म्हणतो तो प्रेशर वाढवणं असं जर उद्देश लोकांना आता दिसायला लागलेला आहे आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत, हरकत नाही. राजन साळवी पण कट्टर शिवसैनिक आहेत, या सगळ्यातून तलाखून सलाखून निघतील. काल सूरज चव्हाण यांनी तिसरी घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केलेली आहे, आपल्याला याच्या पूर्वी समन्स आलेले होते, कसं पाहत आहे गेल्या 2-3 नाही काही पाहण्याची गरजच नाही आहे. कारण इथे आपल्याला दिसतं आहे ज्यांच्यावरती सर छापे टाकले, नोटिसा दिल्या, ते जाऊन जसे गोदीत बसले तर ते दुदके धुले झाले आणि जे नाही बसले त्यांच्या मागे आहे. शर्मिला ठाकरेंनी एक वक्तव्य केलं की ज्यांच्यासाठी एक प्रकारे राज ठाकरेंना पक्ष सोडावा लागला त्यांच्या हातातून पक्ष सुटल्याचं उद्धव ठाकरेंना उद्देशून द्या. तुम्हाला वाटतंय का तो पक्ष सुटलाय म्हणून? तुम्हीच कव्हरिंग करत असता, त्यामुळे तुम्हाला वाटतंय का? मला नाही वाटत. त्यांच्या वक्तव्याला का उत्तर द्यायचं? मला आम्हाला मला नाही वाटत, तुम्हाला वाटतोय का? कारण तुम्ही कव्हरिंग करता. ते राज ठाकरेंनी पक्ष सोडलं होतं शिवसेना आणि ती कारणं, ती त्यावेळची कारणं ती पुन्हा ऐरणीवर आणणार असतील तर ती कारणं खूप वेगळी असतील. चलो.